स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी दहा प्रतिष्ठानांवर कारवाई करून सात लक्ष पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धंतोली गांधीबाग सतरंजीपुरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात चार प्रतिष्ठानांवर कारवाई करून पस्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय तसेच दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले काल शहरात उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील जयदुर्गा एंटरप्राइजेस या दुकानाविरुद्ध कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे गांधीबाग झोन अंतर्गत मेन रोड इतवारी येथील मॉडर्न टेक्स्टाईल्स या दुकानाविरुद्ध कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय सतरंजीपुरा झोन अंतर्गत बिनकर कॉलनी तांदापेठ येथील घाटा खाय अगरबत्ती यांच्याविरुद्ध कारवाई करून पाच हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल व्यापारी संजय जांगीड वेदप्रकाश पांडे दादूभाई श्यामभाई यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला आहे अंतर्गत प्रतिबंधित सिंगल यूज दोन हजार नऊशे चाळीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे पथकाने जप्त केलेले प्लास्टिक भावनगर गुजरात येथून आले होते मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एनडीएस पथक प्रमुख आणि त्यांच्या पथकाने स्मॉल फॅक्टरी एरिया लकडगंज आणि मौरानीपूर ट्रान्सपोर्ट कंपनी विरोधात कारवाई करून वीस हजार रुपयांचा दंड वसूल केलाय त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत नरेंद्रनगर येथील आत्मानंद गोडबोले यांच्या विरुद्ध स्वतःच्या खुल्या भूखंडावर झाडांचा कचरा पसरवल्याबद्दल आणि प्रदूषण केल्याबद्दल कारवाई करून आठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय नेरुनगर झोन अंतर्गत खरबी रोड येथील दिनेश मिष्ठान भंडार आणि नटरंज बार अँड रेस्टॉरंट यांच्या विरुद्ध रस्त्यालगत रेस्टॉरंटचा कचरा पसरवल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून रुपयांचा दंड वसूल करण्यात आशीनगर झोन अंतर्गत आंबेडकर गार्डन जवळ वैशाली नगर येथील बजरंग बली कन्स्ट्रक्शन यांच्या विरुद्ध रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय तसेच मंगळवारी झोन अंतर्गत इंदोरा चौक कामठी रोड येथील श्याम ऑप्टिकल्स यांच्या विरुद्ध रस्त्यालगत काच कापण्याचे काम केल्यामुळे आणि धूळ आणि ध्वनी प्रदूषण पसरवल्याबद्दल कारवाई करून पाच हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय तसेच झिंगाबाई टाकळी येथील जनाब फुरकन अली यांच्या विरुद्ध बांधकामासाठी सिटिंग केल्याप्रमाणे रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाबद्दल कारवाई करून पाच हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे